प्रकाश आंबेडकर यांची अर्थात बहुजन वंचित आघाडीची महाराष्ट्रामध्ये लाट कशा प्रकारे निर्माण झाली या विषयावर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आरएसएस. मी कुत्र्या मांजऱ्यांसोबत बोलत नाही. वंचित आघाडी ही महाराष्ट्रामध्ये 48 जागा लढवेल आणि सुशीलकुमार शिंदे म्हणजे दलितांमधील बुजगावणं असे त्यांचे काही स्टेटमेंट अतिशय व्हायरल झाले. अगदी सुरुवातीच्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभा जर बघितल्या तर प्रसारमाध्यमांनी आणि खास करून टी व्ही मीडियानं त्याला फारसं कव्हरेज दिलेलं आपल्याला दिसत नाही. आणि सुरुवातीच्या काळामध्ये फेसबुक आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियावरूनसुद्धा प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सभा नदारत होत्या. कट्टर मुस्लिमवादी असलेली ओवेसी यांची पार्टी MIM यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी ही युती करेल असं राजकारणातील कित्येक चाणक्यांना कदापि वाटलं नसेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय खेळी खेळली आणि MIM सोबत युती केली आणि राजकारणातील अनेक दिग्गजांच्या भुवया उंचावल्या. प्रकाश आंबेडकर जेव्हा टी व्ही मीडियामधून न्यूज मीडियामधून नदारद होते आणि लाट अजून यायची होती, जेव्हा वातावरण अगदी शांत होतं अर्थात वादळापूर्वीची ती शांतता म्हणावी लागेल, तेव्हा नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी जेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी सभा घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या टीमनं नुकतंच फेसबुक आणि यूट्यूबवर त्यांच्या सभा लाईव्ह करायला सुरुवात केली होती. हळूहळू व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि अशातच प्रकाश आंबेडकर यांची काही कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट समोर आली आणि त्या स्टेटमेंटनी रान पेटायला मदत केली. आमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आरएसएस. मी कुत्र्या मांजऱ्यांसोबत बोलत नाही. वंचित आघाडी ही महाराष्ट्रामध्ये 48 जागा लढवेल आणि सुशीलकुमार शिंदे म्हणजे दलितांमधील बुजगावणं असे त्यांचे काही स्टेटमेंट अतिशय व्हायरल झाले आणि त्यामुळे जनतेनं प्रकाश आंबेडकर आणि बहुजन वंचित आघाडीची दखल घेतली आणि त्यामुळं न्यूज मीडियाला अर्थात प्रसारमाध्यमांना सुद्धा त्यांची दखल घेणं भाग पडलं. प्रकाश आंबेडकर आणि MIM ची ओवेसी आता एकत्र सभा घेऊ लागले आणि त्यांच्या सभेला अथांग जनसमुदाय सुद्धा जमू लागला. अशा प्रकारे हळूहळू वातावरण पेटू लागलं आणि मग सोशल मीडियावर सुद्धा अर्थात यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची सिंगम स्टाईल, प्रकाश आंबेडकर यांची कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट, प्रकाश आंबेडकर यांच्यावर विविध गीतं यायला सुरुवात झाली. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा काहीही कसर सोडली नाही. सोशल मीडियाचा अतिशय कुशलतेने वापर केला. लहान असो मोठं असो सर्वच यूट्यूब चॅनलला त्यांनी आपल्या मुलाखती दिल्या आणि त्यानंतर न्यूज मीडियामध्ये सुद्धा प्रसारमाध्यमांना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाखती द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा सुद्धा आपल्याला न्यूज चॅनलवरती मुलाखत देताना दिसला आणि त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाचा अतिशय कुशल पद्धतीनं वापर केला असं म्हणावं लागेल. फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्या इमेज बिल्डिंगला मदत झाली. आपल्या संभाषण कौशल्याच्या जोरावर, स्पष्ट आणि रोखटोक वाणीच्या बळावर प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची लाट महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. आता बहुजन वंचित आघाडीची ही लाट, ही वादळ महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 किती जागा जिंकू शकेल यामध्ये जरी दुमत असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीला याचा मोठा फटका बसणार एवढं मात्र निश्चित. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीला सुद्धा याचं किती नुकसान होतं हे पाहण्यासारखं असेल. नमस्कार, मी परमेश्वर मेहेद्रे आणि तुम्ही बघत होते मराठी मंडळी, हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल. जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला सुद्धा विसरू नका. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.